ठिकाणी दिला जातोय. मी सागर म्हात्रे याला विनंती करतो की आपण सामनावीराचा पुरस्कार घेण्यासाठी प्रेझेंटेशन बॉक्स मध्ये या ठिकाणी सन्माननीय भरत साबळे यांच्या शुभ हस्ते या ठिकाणी मॅन ऑफ द मॅचचा पुरस्कार या ठिकाणी देण्यात होतोय. सागर मात्रे फार चांगला गुणवान खेळाडू, चला प्लीज स्पीड अप घ्या. पण विनायक पोपट आपली सलामीची जोडी मैदानावरती पाठवा. फिल्डिंग करणारी टीम रॉयल करंदाडे, प्लीज आपण बेल दौडू नका, अन्यथा कठीण होईल वेल जर झाला, कारण अंधार लवकर पडतोय. अशा वेळेस वारंवार तुम्हाला अंपायर सांगतात की स्पीड अप घ्या, स्पीड अप घ्या, पण इकडून मायक्रोफोनवरून सुद्धा आवाज जातोय की थोडा स्पीड अप दाखवा. जर स्पीड अप न दाखवला तर मग कमी षटके होतील. प्लीज आपल्याला विनंती आहे की आपण याच्यावरती अंमलबजावणी करा. वेल ही कोणासाठी थांबत नाही, म्हणून षटकं कमी करण्यापेक्षा तुम्ही स्पीड अप घ्या अशी आपल्याला विनंती करतोय. मला तर असं वाटतंय आता दोनच मॅचेस होतील अलग लक्षात, कारण का आता साडेतीन झालेले आहेत, साडेपाच, पाच नंतर तर तिसरी मॅच चालू करणं कठीण होईल. पण उद्या सकाळी, उद्या सकाळी साडेआठला मॅच सुरू झाली पाहिजे. मला वाटतं उद्या सकाळी नाईट रायडर्स आणि सुपर किंग्स आहे, तर मग उद्या सकाळी आपल्याला लवकर मॅच चालू करावी लागणार, एवढं फक्त बघावं लागेल. नक्कीच 25 ते 30 मिनिटांमध्ये इनिंग संपली पाहिजे. थोडं जरा आपण लक्ष द्या की आपण एकदम स्ट्रिक्ट राहत नाहीतर मग तीन ओव्हरलाच मॅच संपली होती सनरायझरची, ते शेवटपर्यंत वेळच नसते आले, कारण तुम्ही खूप टाइमपास केलाय. पण तर सुद्धा याच्या पुढे लक्षात ठेवा की आपल्याला या स्पर्धा खेळवायच्या असतील, संपवायच्या आहेत आपल्याला तिसऱ्या दिवशी, तर थोडंसं आपण मेहनत घेऊन टाइम नियोजन करा आपण, कारण मग पुढच्या वर्षीपासून मला वाटतं काहीतरी कडक ठेवावं लागेल आणि मी ओव्हर कमी किंवा काय ते नियम घ्यावं लागेल. नक्कीच तसं झालं ना पाहिजे, पण सर्व खेळाडू वृत्ती प्रत्येकाने दाखवा. मॅचला सुरुवात होतोय आशिष गोलंदाजी मार्कवरती, स्ट्रायकरवरती विनायक. पहिला चेंडू गुड लाईन्स पद्धतीचा पडलेला हा चेंडू विकेट किपरच्या हातामध्ये विसावला जातोय आणि मॅन ऑफ द मॅच तर जाऊया व्यासपीठावर. ज्यांनी ज्या खेळपट्टीवर आपण ही स्पर्धा आपण खेळतोय, सर्व खेळाडू खेळत आहेत, तर ज्यांच्या माध्यमातून खेळपट्टी बनवली गेली आहे आपण ते व्यासपीठावर उपस्थित आहे, त्यांचं आपण स्वागत करू. या ठिकाणी एक मिनिट, तर सुनीलजी मात्रे व्यासपीठावर उपस्थित आहेत, त्यांचा मान सन्मान या स्पर्धेच्या माध्यमातून केला जाईल. मी विनंती करतोय सरपंच साहेबांना की आपण त्यांचा सन्मान करायचा आहे. खूप चांगली पाटा खेळपट्टी मिळेल फलंदाजांसाठी, उपयुक्त अशी खेळपट्टी आहे ती बनवली, आपण पाहतोय त्यांचा सन्मान मात्र या स्पर्धेच्या माध्यमातून केला जातोय. खूप चांगली, खूप चांगलं काम मी म्हणेन. थँक्यू सो मच. आणि जाऊया कॉमेंटरी बॉक्समध्ये, राहुल पाटील आणि स्वतः मी शेखर पाटील जोडलो गेलो. नक्कीच या ठिकाणी धन्यवाद असतील. दरम्यान कॅश प्राइज लावलं होतं आधीच्या मॅचसाठी जय पाटील आणि सागर म्हात्रे, या दोन एक षटकार मारलाय सागर म्हात्रेसाठी 500 रुपये कॅश प्राइज. जय पाटील यांनी विकेट्स मिळवली त्यासाठी, त्याच्यासाठी 500 रुपयाचं कॅश प्राइज. प्लीज आपण बक्षीस या ठिकाणी. रोहित राणे यांच्याकडून कॅश प्राइज आला. मी भरत राणे यांना विनंती करतो की आपल्या शुभा असते हे कॅश प्राइज खेळाडूंना द्यायचे. विनायक पोपट जो फलंदाज बाद झाला आहे, आज कठीण परिस्थिती झाली ती आहे करंदाडे इंडियन्स टीमची, जी दुसरी ही लढत त्यांची बघायला मिळते आजच्या या स्पर्धेमधली. पण प्रथम 3:30 ही पहिली मॅच खऱ्या अर्थानं रॉयल करंदाडे टीमसाठी पहिला सामना आहे, आणि पहिल्याच सामन्यामध्ये काय कौतुकास्पद गोलंदाजी बघायला मिळते ती आशिष हुद्दार या गोलंदाजाकडून. रॉयल करंदाडे टीम आणि मुंबई, माफ करा, करंदाडे इंडियन्स टीमचे दोन्ही 12 मॅन. प्लीज आपण व्यासपीठावरती या कॅप्टनला विनंती आहे की आपला 12वा प्रतिनिधी व्यासपीठावरती पाठवा. गोलंदाज तयार आहे. हा चेंडू लेग स्टिक धरून पेटेंडू फेकला गेला, विकेट किपरच्या या ठिकाणी हातामध्ये थोडासा समोर ठेवला होता, पण तदनंतर हा चेंडू एक धाव मिळाली जाते आणि एका धावेच्या बरोबरीनं धाव फलकावरती
टोटल धावसंख्या जाऊन पोचती आहे ती 5 या अंकावरती। नक्कीच मी विनंती करतोय 12वे प्रतिनिधी, आम्ही वारंवार आपल्याला सांगतोय, कर्णधाराला सुद्धा आम्ही सातत्याने आम्ही आठवण करून देतोय, प्लीज कोऑपरेट करायचं आहे आम्हाला आणि आपले राखीव प्रतिनिधी पाठवून द्यायचं आहे। इथे मात्र आपण पाहू शकाल आल्या आल्या पहिल्या चेंडूवर आक्रमकता सिद्ध करताना स्वतःला सिद्ध करतात या वेळेला मारुती पोपट फलंदाज, ज्यानं मागच्या मॅच मध्ये सुद्धा खूप चांगली फलंदाजी केली होती, 40+ आहेत, परंतु अद्यापर्यंत मी म्हणेन जोश मात्र युवांसारखा आणि षटकार आणि या षटकाराच्या बरोबरीनं धावसंख्या धावपलकावर 6 वाढेल 11 धावा। मारुती पोपट यांच्यासाठी सुवर्ण संधी आहे, बॅक टू बॅक जर 3 षटकार आपण मारले तर सरपंच साहेबांकडून 1000 रुपयाचं कॅश प्राईज असणार आहे। हवेली ग्रुपचे प्रोप्रायटर महेंद्र शेडगायकर यांच्या माध्यमातून मारुती पोपट यांच्यासाठी प्रत्येक षटकारासाठी 500 रुपयाचं कॅश प्राईज असणार आहे। हा नक्कीच या ठिकाणी रामेश्वर जांगरे साहेबांनी सुद्धा कॅश प्राईज लावले गेले, षटकार आणि चौकारासाठी 500 रुपये 1000 रुपयाचं कॅश प्राईज आहे, विकेट सॅट्रिक सुद्धासाठी 1000 रुपयाचं कॅश प्राईज, टोटल स्कोर कार्ड वरती धावसंख्या आहे ती 12 या अंकावरती। फलंदाजासाठी सुवर्ण संधी आहे, बॅक टू बॅक 3 षटकार जर लगावले तर हेमंतजी गायकर यांच्याकडून 2000 रुपयाचं कॅश प्राईज असणार आहे। फलंदाजासाठी बॅक टू बॅक 3 षटकारांसाठी हेमंतजी गायकर यांच्याकडून 2000 रुपयाचं कॅश प्राईज। नक्कीच नक्कीच, कारण ही महत्वपूर्ण लढत आहे कर्णधार इंडियन्ससाठी। हा चेंडू छोट्या एक्स्ट्रा कव्हरमधून चेंडू निघतोय डीप एक्स्ट्रा कव्हरच्या अगदी क्षेत्रक्षकाच्या हातामध्ये आणि फक्त एकच धाव या ठिकाणी मिळाली जाते, स्कोर कार्डवरती धावसंख्या जाऊन पोहोचते 13 या अंकावरती। फार चांगली ही मॅच, तेवढी ताकदीची ही करंजाडे प्रीमियर लीग ब्लू डायमंड क्रिकेट क्लब 2021-22 हे शानदार पर्व दिने। हा चेंडू राईट आर्म ओवर द विकेट समोर फेकला गेला परंतु त्याला खुंदून काढलंय आणि अंतिम क्षणाला चेंडू प्रयत्न करतोय, झेल सोडतोय क्षेत्ररक्षक, कारण या ठिकाणी उजव्या बाजूला आपल्याला स्टँड बघायला मिळते अध्यक्ष क्रांतीवीर वासुदेव बलवंत फडके, परंतु बराचसा तो पोर्शन या ठिकाणी दिसत नाही, झेल सोडला गेलाय। धाबसंख्या 2 मिनिटे आहे चेंडूवरती, 15 धाबा स्कोर कार्डवरती लागल्या जातात। हा चेंडू शॉर्ट अपलाईनचा चेंडू फिरकावला गेला ऑन साईड रिझनमध्ये डीप मिड विकेट आणि वाईडिश लॉंगच्या अगदी मधोमध या चेंडूला मारलं गेलं, क्षेत्ररक्षक चेंडू उचलणार तत्पूर्वी फक्त या चेंडूवरती मिळते ती एकच धाव। या षटकाचा विचार केला 5 षटकांची ही मॅच, आतापर्यंत त्या 4 धाबा खर्ची केल्यात। तो गोलंदाज ओंकार ठाकूर जो राईट आर्म ओवर द विकेट करतोय मारा, समोर चेंडू फेकला गेला परंतु मारुती पोपट जे 40+ आहेत त्याने आधीच्या मॅचमध्ये फार चांगलं काम त्यांचं पूर्णपणे केलं गेलं आहे आणि आता मैदानावरती उतरल्यानंतर जे सध्या तरी आपण जर विचार केला तर षटकार 2 सिंगलच्या बरोबरीनं 8 या धावसंख्येवरती आपल्या संघाला तारण्याचं काम या ठिकाणी करतायत ते मैदानावरती। फार चांगलं क्रीडांगण आणि तेवढंच आउटफील्ड फास्ट आपल्याला बघायला मिळते, वेगवान जर चेंडू बॅटच्या सहाय्याने खेळला तर फास्ट चेंडू एक क्षेत्ररक्षकाच्या हातामध्ये आलं अगदी जातंय, तदनंतर षटकार चौकार बघायला मिळतात, म्हणजे खेळाडूंसाठी एक प्लॅटफॉर्म चांगलं बघायला मिळतंय ब्लू डायमंड क्रिकेट क्लब आयोजित करंजाडे प्रीमियर लीगमध्ये। सर्व ग्रामस्थ आणि सर्व खेळाडूंनी घेतलेली मेहनत बघायला मिळते। हा चेंडू लेग स्टिकच्या बाहेर फेकला गेलाय, पंच शेख सर सांगतायत की हा चेंडू वाईड बॉल आहे आणि या व्हाईटच्या बरोबरीनं स्कोर कार्डवरती धावसंख्या जाऊन पोहोचते। दुसरं षटक प्रोग्रेसवरती आहे, या षटकाचा या 17चा विचार केला, एक चेंडू व्हाईट फेकला गेलाय, तो गोलंदाज ओंकार ठाकूर या गोलंदाजानं, साई प्रीत लाईव्हचे सर्व टीम मेंबर या ठिकाणी आपल्याला बघायला मिळतात। हा चेंडू शॉर्ट थर्ड मॅनच्या अगदी आणि पॉईंटच्या अगदी मधोमध मारला गेला आणि डीप पॉईंट आणि शॉर्ट थर्ड मॅनच्या पाठीमागे या ठिकाणी चेंडू बघायला मिळते, 2 धाबा या चेंडूवरती पूर्ण केल्या जात आहेत, 20 धाबा स्कोर कार्डवरती बघायला मिळतात। दिलीप बोरकर यांच्याकडून मारुती पोपट यांच्यासाठी बॅक टू बॅक 2 षटकारासाठी तब्बल 3000 रुपयाचं कॅश प्राईज लावलं गेलं आहे। फार चांगली या ठिकाणी रणनीती आखली गेली आहे, ती सर्व सपोर्ट करतायत कारण 40+ चे खेळाडू आहेत, का करू नये शेखर, कारण ज्यांच्याकडे क्षमता आहे
कौशल्य आहे त्यांनी आधीच्या मॅच मध्ये आणि सुरुवात सुद्धा षटकाराने यांनी केली. नक्कीच, कारण कालचा आपण किंगजल स्पोर्ट्सचा जो आपण क्रिकेटचा खेळ सुद्धा आपण पाहिला, 40+ कुठे कमी नाही आहेत. कारण सोन्या गायकवाडची आपण बाईट्स ऐकली. कारण त्यांनी सांगितलं की रेग्युलर प्रॅक्टिस नाही माझी, जर ती प्रॅक्टिस मी जर केली तर 6 मध्ये 6 षटकार म्हणण्यास सुद्धा दम आपल्यामध्ये आहे, हे त्यांनी बाहेर दिली होती. परंतु इथे मात्र स्ट्राईकवर फलंदाज आहेत ते मारुती पोपट आणि त्यांचे सुपुत्र या वेळेला गोलंदाजी मार्गवर आहे. म्हणजे वडील आणि पुत्र, पिता पुत्र अशी मी म्हणेन लढत आहे. पाहूया आता जर वडिलांची विकेट जर या गोलंदाजानं पुत्र मुलाने घेतली तर 1000 रुपयाचं कॅश प्राईज गणेशजी गायकर यांच्याकडून असणार आहे. काय बघा, प्रत्येक गोष्टीसाठी बक्षीस लावले जात आहे, चौकाऱ्यासाठी, विकेटसाठी असू द्या की अजून बरेच काही आहे, प्रत्येकासाठी पारितोषिक, पारितोषिक आणि पारितोषिक. बॅक टू बॅक 2 षटकारांसाठी दिलीपजी बोरकर यांच्याकडून 3000 रुपयाचं कॅश प्राईज आहे. बॅक टू बॅक 2 षटकारांसाठी फक्त आणि फक्त ते षटकार लावले आपण पाहतोय, पारितोषिक जे लावले फक्त मारुती पोपट यांच्यासाठी आपण पाहतोय. कारण 40+ आहेत, चांगला खेळ करतायत आणि त्यांचं मनोबल वाढवण्यासाठी बक्षिसांची खैरात आहे. इथं मात्र आपण पाहू शकाल बिग हिट केला जातोय आउट ऑफ द पार्क चेंडूला, मिड विकेटच्या वरतून फेकून दिलंय. 40+ धमाका. 40+ काय असतं, माझ्यामध्ये मनगडी ताकद आहे, ती ताकद दाखवत असताना या वेळेला मारुती पोपट ऑन द फायर षटकार. बघा कसा गेम आहे, म्हणजे बाप हा बाप असतो हा पुन्हा एकदा सिद्ध होतोय आणि पुढच्या चेंडूचा सामना मार ओ नाही नाही आणि कव्हर केलेला आहे. बीट अगदी यॉर्कर चेंडू टाकला होता आणि खरोखर मारुती पोपट 40+ नाही 45+ आहेत अलग लक्षात. आणि त्यांनी पहिल्या चेंडूचे चौकार, दुसऱ्याचे षटकार, म्हणजे मुलगा असून सुद्धा कुठलाही दयामाय न दाखवता त्यांनी त्याला बाउंड्रीच्या बाहेर फेकून दिलेलं आहे. नक्कीच आपलं म्हणणं अगदी रास्ते आणि त्याचं प्रात्यक्षिक दाखवण्याचं काम या ठिकाणी बघायला मिळतंय. गोलीच्या वेगानं चेंडू सुटतोय, चेंडू जातोय सीमा रेषा पार, दणदणीत असा तरी आघाडीचे फलंदाज बाद झाले असले तरी दाखवून दिलंय की मी जबाबदारीशी काम करू शकतो. आहे तो चौका. हॅलो, हवेली ग्रुप यांच्याकडून महेंद्र गायकर यांच्याकडून 3 षटकारासाठी 5000 रुपयाचं कॅश प्राईज लावलं गेलंय. आमचे दिलीपजी बोरकर साहेबांच्या शुभा हस्ते सुद्धा या ठिकाणी बॅक टू बॅक 2 षटकारासाठी 3000 रुपयाचं कॅश प्राईज लागलं गेलंय दिलीपजी बोरकर. त्यानंतर महेंद्र गायकर यांच्याकडून सुद्धा कॅश प्राईज लावलं गेलंय मारुती पोपट यांच्यासाठी. कारण फार चांगलं क्रिकेट त्यांच्या माध्यमातून सामन्यात बघायला मिळतंय. जरी 40+ असले तरी ते असं फटकेबाजी करतायत की एखादा ग्रामीण टेनिस क्रिकेटमधला एक अव्वल दर्जाचा खेळाडू तशी या ठिकाणी फलंदाजी बघायला मिळते त्यांच्या माध्यमातून. गोलंदाजी मार्कवरती पुन्हा एकदा गोलंदाज तयार आहे. हा चेंडू समोर फेकला परंतु आता सापलं रचलं गेलं. जरी षटकार चौकार लगावले असले तरी दोघांना संधी मिळाली आहे ती मी तर म्हणेन सोनं करायची. मुलांनी सुद्धा विकेट घेतली, पप्पांनी सुद्धा या ठिकाणी बघायला मिळालं षटकार मारण्याची किमया केली गेले म्हणजे दोन्ही बाजूने टाल्या वाजवल्या गेल्या. डीजे हवेली स्कोर कार्ड वरती 10 संख्या आहे ती 34 स्कोर कार्ड वरती बघायला मिळतात. वारंवार इथे बक्षीस सुद्धा लावले जात आहे. हवेली ग्रुपचे आमचे महेंद्र गायकर साहेबांच्या शुभा असते. बॉलिंग करणाऱ्या प्रणय पोपट याच्यासाठी 1000 रुपयाचं कॅश प्राईज आलं गेलंय. ते मॅच झाल्यानंतर आपण घेऊन जायचंय. त्यानंतर आमचे मारुती पोपट यांच्यासाठी दिलीप बोरकर साहेबांच्या शुभा असते. 500 रुपयाचं तब्बल कॅश प्राईज आलं गेलंय. त्यांना आम्ही विनंती करतोय आपण व्यासपीठावरती आपण आलेत आपलं मनापूर्वक आम्ही
ब्लू डायमंड क्रिकेट क्लब करंजड़ाच्या वतीने हार्दिक असं स्वागत या ठिकाणी करतोय. नक्कीच आमचे विनोद सर म्हणतात 34 धावा आहेत स्कोर कार्ड वरती करंजाडे इंडियन टीमच्या. मॅच झाल्यानंतर नक्कीच ज्यांचे पारितोषिक आहेत त्यांनी आपण इथून घेऊन जायचंय. फारच चांगली स्पर्धा आहे आणि जर नाही नेले तर जमा होतील. हां कमिटीकडे जमा होतील. हां 40+ वाले आहेत, 40+ वाल्यांकडे जमा होतील. नवीन गोलंदाज मैदानावरती आशिष हुद्दार जो गोलंदाजी मार्कवरती तयार आहे. समोर उभा फलंदाज सोनू हा फलंदाज स्ट्रायकरवरती नॉन स्ट्रायकरवरती भावेश हा सोनूने तडकावला गेला चेंडू डिपमिड विकेटच्या क्षेत्ररक्षकाच्या हातामध्ये परंतु गेल्या पावली दुसऱ्या क्रमांकावरती गेलेला जो प्रयत्न करत होता तो फलंदाज होतोय तंबूच्या आसऱ्याला. बॅक टू द पॅव्हिलियन. थँक्यू. डीजे स्कोर कार्ड वरती धाब संख्या 34 धाब संख्येवरती स्थिरावलाय तो इंडियन्स करंजाडे ही टीम. दुसऱ्या बाजूला आपल्याला रॉयल करंजाडे टीम जो फार चांगली गोलंदाजी करतोय परंतु मारुती पोपट ज्याने या डावाला सावरण्याचं काम पूर्णपणे जबाबदारीशी केला गेलाय तदनंतर यातून बाहेर काढला गेलाय त्यांनी. हा चेंडू लेग स्टिक धरून चेंडू फेकला गेलाय. शेख सरांचा या ठिकाणी इशारा येतोय की वाईड बॉल असल्याचं दर्शवलं जातोय. 35 धाबा स्कोर कार्डवरती लागल्या जात आहेत. 35 धाबा धावा फलकावरती महेंद्र कैकर यांच्यामधून बघितलं असेल आपण पारितोषिक आलंय 1000 रुपयाचं ते प्रणय पोपटसाठी. त्यानंतर आमचे दिलीप बोरकर साहेबांकडून सुद्धा 500 रुपयाचा कॅश प्राईज मारुती पोपट यांच्यासाठी आलाय. परंतु हा चेंडूला फेकून दिलाय बीमर नो चेंडू आणि 6 धावा असल्याचा डीप बॅकवर्ड स्क्वेअर लेगच्या दिशेने फेकून दिला हा चेंडू. बॅटिंग करणारा स्ट्रायकरवरती फलंदाज बघायला मिळतोय तो करंजाडे इंडियन टीमच्या फलंदाजाने लगावलाय हा षटकार. थँक्यू. डीजे भावेशने तडकावलेला हा चेंडू होता जबरदस्त. पुढच्या चेंडूवरती फ्री हिट असणार आहे आणि या फ्री हिटचा फायदा कितीपर्यंत करून घेतोय हा फलंदाज भावेश ते बघणं सुद्धा फार महत्वपूर्ण असेल कारण ज्यामध्ये पूर्णपणे पॅकफुटला ढकललं होतं गोलंदाजी करणाऱ्या रॉयल करंजाडे टीमनं त्यातून बाहेर काढण्याचं काम मारुती पोपट यांनी केलं. तदनंतर युनिट क्रमांक 4 वरती गेलेला भावेश आणि शुभम दमडे हे डावाला सावरतायत. शुभम ठाकूर गोलंदाजी मार्कवरती तयार. हा चेंडू बॅटची ए शॉर्ट थर्ड मॅन परंतु फ्री हिट या चेंडूवरती. प्रॉपिन क्रीज मध्ये थोडीशी चुकला होता फलंदाज बाहेर निघायच्या प्रयत्नार्थी परंतु तदनंतर नॉन स्ट्राईकच्या फलंदाजाने त्याला साबरलं आणि प्रॉपिन क्रीज मध्ये दोन्ही फलंदाज सुरक्षित बघायला मिळत आहेत. स्कोर कार्ड वरती धाब संख्या 42 धाबा स्कोर कार्ड वरती लागल्या जात आहेत. गोलंदाज आशिष उद्धार जो गोलंदाजी करतोय. हा चेंडू टपलवला या चेंडूला अलॉंग द कार्पेट. चेंडूवरती क्षेत्ररक्षक उभा आहे. जसा मावळा उभा करावा तसा मावळा उभा आहे परंतु एक धाव पूर्ण केली दुसऱ्या धाब्याचा प्रयत्न अंगत आला गेलाय. अतिशय चुकीची धाव आणि तदनंतर रनिंगचा जर विचार केला थोडीशी कमी पडली परंतु विकेट्स मिळाली गेले ती रॉयल करंजाडे टीमला. थँक्यू. श्री समर्थ नितीन डीजे भंगारपाडा यांचा गीत आपल्याला ऐकायला मिळत आहेत. फार चांगले ऑपरेटिंग तेवढंच फार चांगले क्लिअरिटी आपल्याला बघायला मिळते. सर्व त्यांची टीम मेंबर आपल्याला बघायला मिळत आहेत त्यांचं आम्ही मनापासून स्वागत करतो. थोडासा स्पीडअप दाखवा आणि ही मॅच फार चांगली होते फास्ट होते. मी रॉयल करंजाडे टीमला सुद्धा धन्यवाद व्यक्त करीन कारण कोणताही वेळ न घेता शेखर आपण बघतोय कोणती टीम मिटिंग भरवत नाही आहेत. प्रत्येक चेंडूवरती बाकीच्या टीम आपण बघतोय की टीम मिटिंग भरवल्या जातात परंतु जसं आपण कोल दिला की टाइमपास करू नका तशी या ठिकाणी व्यवस्थितरित्या ही मॅच बघायला मिळते. हा टर्न बघायला मिळतोय. गोलंदाज तयार. हा चेंडू बॅटची एट बॉटम एच लागली गेले परंतु क्षेत्ररक्षक चेंडूपर्यंत पोहोचणार की या ठिकाणी चेंडू जिंकणार. चेंडू जिंकतोय आणि चेंडूला गाठले सीमा रेषा पार हा चौका. मग गुल घातलाई भर
बघा ही पोरं किती एन्जॉय करतात बघा, खूप चांगला नसतोय तू, नक्कीच एन्जॉय केलं पाहिजे. गावाची प्रीमियर लीग आहे आणि सर्व एकत्र येऊन या प्रीमियरचं लीग आयोजन बघायला मिळत आहे. फुलटॉस लोअर फुलटॉस चेंडू बॅट वरती कन्वर्ट करून घेतलाय अलॉंग द कार्पेट. क्षेत्ररक्षक लॉंग ऑफचा क्षेत्ररक्षक फेकी सुमार होती पण सावरलं या फेकीला. एकच धाबे चेंडू वरती घेतली गेली आणि एका धाबेच्या बरोबरीनं 48 धाबा स्कोर कार्ड वरती लागल्या जातात. फार चांगली गीतं बघायला मिळतात. वेलेपेक्षा खऱ्या अर्थानं जर आपण बघितलं पैशापेक्षा जीवाला फार महत्व होतो या 2 वर्षामध्ये. कोरोनाने पूर्णपणे कोरोनाच्या प्रादुर्भावामध्ये बऱ्याचशा चांगल्या चांगल्या व्यक्तींना आपल्याला आपल्यामधून घेऊन गेला पण त्यामध्ये पैशापेक्षा जीव किती महत्वाचं होतं ते आपण त्या 2 वर्षामध्ये बघितलं. स्कोअर कार्डवरती धाब संख्या आहे ती 48 धाबा स्कोअर कार्डवरती लागल्या जातात. 4 षटकांची या ठिकाणी खेळ संपला गेलाय. अजूनही स्लॉग ओव्हरचं षटक बाकी आहे. या स्लॉग ओव्हरच्या षटकामध्ये किमान 15-20 धाबांचा शोध घ्यावा लागेल तो करंजाडे इंडियन्स टीमसाठी. अरुण गायकर आपल्याला विनंती की आपण व्यासपीठावरती या. अरुण गायकर कारण आपल्याला विनंती की आपण व्यासपीठावरती या. हां कारण इकडं आपण जर विचार देणगीदारांची पूर्ण नावं असली आपण अशा वेळेस जर आपण बघितला हा चेंडू व्हाईट जातोय. शेख सरांचा इशारा येतो की व्हाईट बॉल. धाबसंख्येचा जर विचार केला धाबसंख्या जाऊन पोचते 49 धाबा धावफलकावरती लागले जातात. शेखर पैसा हा सर्वांकडे परंतु देण्याची ती जाणत आहे ती खऱ्या अर्थानं आपल्याला या करंजाडे प्रीमियर लीगमध्ये बघायला मिळते. बरेच दानशूर दाते आहेत, गोडगुणी दाते आहेत. या गोडगुणी दात्यांचं पुनश्चा आम्ही मनापासून त्यांना धन्यवाद व्यक्त करतोय. या चेंडूवरती लगावला जातोय बिग हिट 4 धाबींचा चौकार. थँक्यू डीजे. स्कोर कार्डवरती 53 धाबा धावफलकावरती लागल्या. जोरदार टाळ्या झाल्या पाहिजेत इंडियन्स करंजाडे टीमसाठी कारण धाबसंख्येचा जर विचार केला पूर्णपणे बॅकफुटला होता 2-3 षटकामध्ये. तदनंतर धाबाला सावरलं बॅटची शॉटथर्ड मॅनचा क्षेत्ररक्षक स्वतःला सावरल्यानंतर या ठिकाणी गुड फिल्डिंग बघायला मिळते. चांगला परफॉर्मन्स दाखवण्याचं काम प्रत्येक खेळाडू करतोय. तर रॉयल करंजाडे टीमचा जे क्षेत्ररक्षण करते ती मैदानावरती. धाबसंख्या झाली आहे ती 54 या अंकावरती जाऊन पोहोचतोय. प्रशांत क्षेत्ररक्षकाच्या भूमिकेत शॉट थर्डमॅनमध्ये आपण ज्याला बघतोय नक्कीच सगळ्यांच्या आवडीचा बाळा अशी आम्हाला इथे बरीचशी आवड क्रिकेटची. आमचे विनोद सर साबले असतील. नो चेंडू विकेटच्या थ्रो नक्कीच नो चेंडू दिलाय कारण फेकी केली गेली आहे. कारण प्लेन गोलंदाज प्रीमियर लीग म्हटली कोणती स्पर्धा असो प्लेन गोलंदाज हे महत्त्वपूर्ण असतात. तुम्ही जर फेकलात तर तुमची उचल बांगडी लगेच केली जाते आणि तेच या ठिकाणी बघायला मिळालं. शेख सरांच्या माध्यमातून लगेच या गोलंदाजाची उचल बांगडी केली आहे ती मैदानावरती. नक्कीच राहुल कारण क्रिकेट इतकं परिपक्व झालंय ना आपण कोणतीच चूक करू शकत नाही. चुकी झाली तर तिथे तुम्हाला शिक्षा नक्कीच असणार आहे. नक्कीच चुकीला माफी नाही कारण बरंच तंत्रज्ञान पुढे गेलंय आणि फार चांगलं तंत्रज्ञान बघायला मिळतं. हा चेंडू फ्रीट होता पुढच्या चेंडूवरती पण काय जल्लोष केला आणि काय कठीण झेल होता. अंतिम क्षणाला चेंडूवरती जंप केली तदनंतर झेल टिपला परंतु फार चांगलं क्षेत्ररक्षण टाळ्या झाल्या पाहिजे त्या क्षेत्ररक्षकासाठी. अगदी लॉंग ऑफ जवळ उभा होता सीमारेषेच्या अगदी जवळ परंतु पुढे जाऊन या ठिकाणी झेल घेण्याचा प्रयत्न केला गेला. हा चेंडू समोर फेकला गेला आणि ताकद आजमावली गेले चेंडूला फेकून दिलंय बिग हिट. सेक्टर 6 दिशेने मारलेला हा उत्तुंग असा सिक्सर. थँक्यू डीजे. 62 धाबा स्कोर कार्डवरती लागल्या जातात. 62 रन्स लॉस ऑफ 4 विकेट्स. बॅटिंग करणारा फलंदाज आपल्याला बघायला मिळतोय तो अंकित साबले जो स्ट्रायकरवरती ज्याने षटकार लगावला तदनंतर या चेंडूवरती घेतल्या जातात 2 धाबा. जो वैयक्तिक खेळतोय आतापर्यंत 18 या अंकावरती 18 धाबा धावफलकांवरती 18 या अंकावरती खेळतोय वैयक्तिक ज्याने सुद्धा डावाला सावरण्याचं काम करतोय. कारण मारुती पोपट यांनी डावाला सावरलं 23 धावांची भरदार केली करून तंबूच्या आसऱ्याला गेले परंतु अंकित साबले जो फार चांगलं किंवा इकडून तिकडून वाकडं तिकडे शॉट मारतोय परंतु सक्सेस होतोय या शॉटमध्ये.
गोलंदाज किशोर भोईर त्याच्यावरती आक्रमण केला जात आहे. हे चेंडू पुन्हा एकदा दोन धाबा गुड रनिंग बिटवीन द विकेट तालमेल फार बघायला मिळतंय आणि दया ठाकूर जे गोलंदाजी मार्कवरती आहेत थ्रो गोलंदाज ज्यामुळे चेंज झालं गेलं. स्कोअर कार्डवरती धाबा संख्या झाली आहे ती 66 धाबा स्कोअर कार्डवरती लागल्या जातात आणि 67 धाबांची गरज आहे ती क्षेत्ररक्षण करत होती पहिल्या इनिंगमध्ये रॉयल करंजाडे टीम त्या टीमला गरज आहे. येणारे 30 चेंडू आणि 67 धाबांची याच्यानंतर जी होणारी मॅच लायन्स करंजाडे आणि करंजाडे कॅपिटल्स आणि अरुण गायकरजी आपण कुठं असाल व्यासपीठावरती या. याच्यानंतरची होणारी मॅच पुनश्च मी अनाऊन्समेंट करतोय. लायन्स करंजाडे आणि करंजाडे कॅपिटल्स टीमचे दोन्ही कॅप्टन आपण टॉस बॉक्समध्ये यावं. शेखरजी खऱ्या अर्थाने अरुण गायकरांची प्रतीक्षा संपूर्ण प्रेक्षक खेळाडू करतात कारण अरुण गायकर हे आता नाश्ता देणार आहेत. ते जरा शोधा, ते येत नसतील तर आता प्रेक्षकांनी अरुण गायकरना शोधावे. कुठे आहेत अरुण गायकर? कारण आता प्रत्येकाच्या पोटामध्ये कावकाव झालेले आणि कावकाव झाले म्हणून पाहिजे त्यांना वडापाव आणि म्हणून सर्व आठवण काढायची अरुण गायकरांची. अरुण गायकर शहराची शृंखला भरले हो मानाची शृंखला भरले हो मानाची आज गर्जना होणार करंजाडे या रॉयल संघाची आज गर्जना होणार करंजाडे या रॉयल संघाची आज गर्जना होणार करंजाडे या रॉयल संघाची आज गर्जना होणार करंजाडे या रॉयल संघाची. लायन्स करंजाडे टीमचे कॅप्टन आणि कॅपिटल्स करंजाडे टीमचे कॅप्टन प्लीज आपण लगेचच प्रेझेंटेशन बॉक्समध्ये यायचे. दोन्ही टीमच्या कॅप्टनला विनंती केल्यानंतर नेक्स्ट मॅच ही आपली आहे तरी आपल्या दोन्ही कॅप्टनला विनंती की आपण टॉस बॉक्समध्ये लगेचच यावं. संध्याकाळच्या सत्राला सुरुवात होतीये. ब्ल्यू डायमंड क्रिकेट क्लब आयोजित करंजाडे प्रीमियर लीग 2021-22 वर्ष दुसरं आहे, पर्व दुसरं आहे आणि या दुसऱ्या पर्वामध्ये आपण ही प्रीमियर लीग अनुभवतोय पाहतोय. यूट्यूबच्या माध्यमातून बरेचसे प्रेक्षक जोडले गेले त्यांचं सुद्धा आपण स्वागत करू. त्यानंतर आमचे गुरुवारीय समालोचक प्रवीणजी दुगाडे सर असतील, राहुल पाटील आहेत, स्कोरर आपण पाहतोय सोमनाथ पाटील, त्यानंतर साईप्रीत लाईव्हची पूर्ण टीम, त्यानंतर पंच आपण पाहतोय शेख सर असतील, त्यानंतर कदम सर असतील आणि कुठले सर हे आपण पंच पाहत होतो त्यांचं सुद्धा, त्यानंतर नितीन डिझे बंगारपाडा, या सर्वांचं आपण या स्पर्धेच्या माध्यमातून सहर्ष स्वागत करूया. तर चला क्षेत्ररक्षण लावायचं या मॅचला. जर आपण पाहिलं तर कमी वेळामध्ये मी म्हणेन फास्ट मॅच खेळले आणि चला मी विनंती करेन करंजाडे इंडियन संघाला सुद्धा की आपण क्षेत्ररक्षण लावायचं आणि ज्या पद्धतीनं करंजाडे रॉयल संघानं खेळ केला, कुठल्याही पद्धतीची टीम मिटिंग घेतली नाही आणि मॅच मात्र फिनिश केली, तर विनंती करतोय की आपण सुद्धा त्या पद्धतीने खेळ करायचा. तर पुन्हा एकदा सर्व तमाम क्रीडा रसिकांचं आलेल्या सर्व पाहुण्यांचं मी शेखर पाटील करंजाडे प्रीमियर लीगमध्ये सर्वांचं सहर्ष स्वागत करतोय, सुस्वागतम आणि घेऊन चलतो मैदानाकडे. पूर्वार्ध संपलं गेले, 5 षटकांचा खेळ मात्र संपलाय आणि या 30 चेंडूमध्ये आपण जर पाहू शकाल तर धावा ज्या जमवल्यात मारुती पोपट यांच्या संघानं 66 धावा 66 रन आणि 67 रनचं 67 धावांचं टार्गेट मात्र ठेवलंय ते करंजाडे रॉयल्स टीम या संघासमोर. तर टॉस बॉक्समध्ये आमच्यासमोर जोडलेत राहुल पाटील, आपण टॉस करून घ्यायचा. नक्कीच या ठिकाणी टॉस बॉक्समध्ये मनपूर्वक स्वागत. पण शेखर पाटील या टॉससाठी मी आमंत्रित करतो या ठिकाणी आमचे सन्माननीय पाहुणे. भरत
राणे साहेबांना विनंती की आपण टॉससाठी या टॉस बॉक्समध्ये लगेच दोन्ही दोन टीमचे कॅप्टन या ठिकाणी बघायला मिळतात. करंजाडे कॅपिटल्सने एक मॅच जिंकले आणि लायन्स करंजाडे टीम एक मॅच खेळले आणि एक मॅच ट्रिपल लॉस, पण ही मॅच फार महत्त्वपूर्ण असेल तर प्लस पॉईंट होईल, म्हणजे थोडंसं टेन्शन रिलीज होऊ शकतं ते लायन्स करंजाडे टीमची. पण टॉस घेऊन बरेच क्षेत्ररक्षण आपण बघायला मिळालं, बरेच कॅप्टन क्षेत्ररक्षण घेत, पण आता हा टॉस जिंकल्यानंतर काय निर्णय होईल, कोण टॉस जिंकतंय हे बघणं फार महत्त्वाचं. आमचे भरत राणे साहेब यांच्या शुभासे टॉस केला जातोय, 40+ आहेत आणि फार क्रिकेटची आवड आहे, सर्व गुण आणि संपन्न त्यामधले आमचे करंजाडे कॅपिटल्स. टॉस लॉस झालाय, टॉस जिंकलाय लायन्स करंजाडे टीमने. थोडासाच वेळ घेणार, जास्त नाही, कारण अजून 2 ते 3 मॅच आहेत. अशा परिस्थितीत टॉस जिंकलाय तर तुम्ही पहिली मॅच तर हरलात, पण नेक्स्ट काय असेल तुमची, की कितपत रोखण्याचा किंवा फलंदाजी घेतल्यानंतर कितपत जास्त दावा करणार. पहिली मॅच आम्ही 84 रन्स मारून सुद्धा हरलेलो आहे, म्हणजे आम्हाला जर आम्ही पहिली बॅटिंग किंवा फिल्डिंग बॅटिंग घेतो तर 90 रन मारायलाच लागणार आहेत, कारण समोरवाल्याची टीम खूप छान आहे. अगोदर त्यांनी 74 रन चेस केलेले आहेत समोर. आणि नक्कीच नेक्स्ट मॅचसाठी शुभेच्छा असेल, तुम्हाला सुद्धा मॅचसाठी शुभेच्छा असेल. टॉस जिंकल्यानंतर काय गोलंदाजी निर्णय घेतलाय, परंतु प्रथम तुम्ही फलंदाजी करत असताना किती डावांचा टार्गेट सेट करणार? कमसे कम आम्ही 70 टार्गेट ठेवलाय, पण आम्ही त्यांना तेवढंच रोखणार. नक्कीच नेक्स्ट मॅचसाठी दोन्ही टीमला, दोन्ही कॅप्टनला शुभेच्छा आहेत. ओव्हर टू शेखर पाटील. थँक्यू सो मच. फलंदाज आशिष उतार स्ट्राईकवर आहे, जर अजून बॅक टू बॅक 2 षटकार जर आले तर गणेशजी गायकर यांच्याकडून 1000 रुपयाचा कॅश प्राईज असणार आहे. 9 चेंडू होता, त्याच्यावर षटकार आलाय आणि फ्रीट मात्र असणार आहे या चेंडूवर. ते मात्र आपण पाहू शकाल, लॉप केलाय चेंडूला, क्षेत्ररक्षक तिथे मात्र पोहोचतायत. जजमेंट चांगलं केलं होतं, परंतु चेंडू मात्र शेवटच्या क्षणाला हातामधून निसटला जातोय, जमिनीला दान झालाय आणि झेल मात्र सुटला जातोय. फलंदाजाला मिळते जीवदान. माफी असावी, फ्रीट होता या चेंडूवर, परंतु या चेंडूवर मी म्हणेन धावा वाचवणं गरजेचं होतं. क्षेत्ररक्षकानं झेल जर घेतला असता तर एकदा वाचली सुद्धा असती. बायचान्स मी म्हणेन की जर रनआउटच्या स्वरूपामध्ये सुद्धा मी म्हणेन की विकेट सुद्धा मिळाली असती, परंतु तसं काही घडलं नाहीये. आणि या चेंडूवर मात्र धावा सुद्धा मिळाल्यात. इथे मात्र आपण पाहू शकाल, क्लास दाखवला जातो या वेळेला. ज्या पद्धतीनं मागाशी षटकार आला होता त्याच पद्धतीनं गुडघा टेक, तमाशा टेक आणि या चेंडूवर मात्र येतोय षटकार. हेमंत गायकर यांच्यासाठी सुवर्ण संधी, जर त्यांनी झेल टीम पकडला तर रोशन गायकर यांच्याकडून 1000 रुपयाचं कॅश प्राईज असणार आहे आणि गणेश गायकर यांच्याकडून सुद्धा 1000 रुपयाचं कॅश प्राईज असणार आहे. बक्षिसांची खैरात आपण पाहतोय, एटीएम मात्र खुला केला जातोय, खिशामध्ये आपण पाहतोय सातत्यानं. मी म्हणेन की आज जेवढे इथे आपण पाहतोय, इथे मात्र आपण पाहू शकाल पुन्हा एकदा स्क्वेअर लेगच्या दिशेने आपल्याला डीप स्क्वेअर लेगला चेंडू मात्र वन बाउंस सीमेरेषेच्या बाहेर. फलंदाज आहे त्या वेळेला सागर कदमच्या बॅट मधून येतोय षटकारानंतर आलेला हा चौकार. या हो करंजाडे गावाची, या हो पनवेल शहराची, शुंकला भरले हो मानाची, शुंकला भरले हो मानाची, आज गर्जना होणार करंजाडे. चेंडू द्यायचं, चेंडू चेंडू द्यायचं आहे प्लीज. जर या चेंडूवर जर षटकार आला तर गणेश गायकर यांच्याकडून 1000 रुपयाचं कॅश प्राईज असेल फलंदाज सागर याच्यासाठी. 21 धावा आहेत धावपलकावर, 67 धावा करायच्या आहेत आणि 21 धावा धावपलकावर लागलेत. 4 चेंडूचा खेळ संपलाय, कसं आहे माहितीये का, कारण आम्ही सुद्धा बोलतोय परंतु चारी बाजूनी जर आमच्यावर सुद्धा जर प्रेशर येत असेल तर आम्ही लक्ष कुठे देणार, हा सुद्धा प्रश्नचिन्ह आहे. कारण
सगळ्यात गोष्टी एका वेळेला होत नाहीयेत, त्यामुळे प्रत्येकाकडे बारकाईने लक्ष दिलं जातंय. या वेळेला मात्र आपण पाहू शकाल नो मॅन क्षेत्रामध्ये चेंडू पडलाय आणि धावा मात्र मिळत आहे, दोन धावा, दोन धावेच्या बरोबरीनं पहिले षटक प्रगतीपथावर आहे. मी म्हणेन एक महागडे षटक, स्वतः कर्णधार आहेत, स्वतः संघ मालक आहेत आणि स्वतः मात्र आपल्या खांद्यावरती धुरा उचलतात, परंतु एक महागडे षटक टाकत असताना मारुती पोपट आणि अद्याप धावा त्यांनी खर्च केल्या, ते म्हणजे 23 धावा. इथे मात्र आपण पाहू शकाल चेंडूला जर आपण पाहिलं तर चेंडू पडल्यानंतर जर आपण पाहिला तर चेंडू सरळ फलंदाजाच्या हातमधून इष्ट्यांच्या जवळून चेंडू जातोय. थोडस व्हेरिएशन पाहायला मिळालं, चेंज पाहायला मिळाला, काहीतरी गती वेगळी होती आणि डॉट चेंडू मात्र आपण पाहिलाय आणि एक षटक मात्र संपलं गेलंय. पहिल्या षटकाचा जो पॉवर प्लेचा षटक होता P1 ते संपलं गेलंय मारुती पोपट यांचा आणि धावसंख्या जी आपण पाहतोय टीमची करंजाडे रॉयल्स टीमची 67 धावांचा पाठलाग करत असताना 23 धावा धावफलकावर. काय बघा सनी भाई कैकडी माइंड, कारण त्याला माहिती आहे प्राइस बघा कसं लावलंय. जर सीमेरेषेच्या बाहेर जे प्रेक्षक आहेत, कोणत्याही प्रेक्षकाने येणाऱ्या पुढच्या चेंडूवर जर झेल टिपला तर 2000 रुपयाचं कॅश प्राइज असेल. आशिष उद्धारनी जर षटकारांची हॅट्रिक जर कंप्लीट केली तर गणेशजी गायकर यांच्याकडून 2000 रुपयाचं कॅश प्राइज. बघा एक पारितोषिक लावल्यानंतर दुसरा येतोय, दुसरं पारितोषिक लाव, तिसरं पारितोषिक, बक्षिसांची कैरात. नक्कीच प्रवीण जी सर, मी म्हणेन की या स्पर्धेमध्ये मी म्हणेन किती लाखाची उलाढाल होऊ शकेल, कारण खूप मोठी टुर्नामेंट आहे. आपण समोर आपली यादी सुद्धा आपण लिस्ट पाहतोय, त्याच्यामध्ये सुद्धा बरं काही आहे आणि या स्पर्धेमध्ये बक्षिसांची खैरात तेवढी केली जाते. म्हणून तर या स्पर्धेची उत्कंठा, या स्पर्धेची चर्चा का करत होतो तर याचं हे जिवंत उदाहरण करंजाडे प्रीमियर लीग आपण पाहतोय, अनुभवतोय. गोलंदाज श्री पवार, श्री पवार यांचा पहिला चेंडू, चेंडूला लॉप केला जातोय, पाहणं गरजेचं बनलं जाणार आहे. तिथे मात्र आपण पाहू शकाल झेल टिपला गेलाय काव कॉर्नरच्या रिजन मध्ये आणि फलंदाजा वेळेला आशिष उद्धारच्या पारीचांत पहिला धक्का लागतोय करंजाडे रॉयल्स टीमला धावसंख्या टीमची असताना 23 या अंकावर. सनीबाई कैकडे यांची मी म्हणे 2000 रुपये वाचलेत. जर खेळाडूसाठी जर हे 2000 असते तर नक्कीच ते वजा झाले असते, परंतु इथे मात्र झेल टिपलाय, फलंदाज मात्र बाद झाले, सफलता मात्र मिळालीये ती आपण पाहू शकाल टीम करंजाड इंडियन्स या संघाला. कारण त्यांना मात्र मी म्हणेन की या मॅच मध्ये धावा रोखणं गरजेचं आहे, विकेट काढणं गरजेचं असणार आहे, कारण समोरचा जो संघ आपण पाहतो करंजाड रॉयल्स खूप चांगली फलंदाजी करताना आपण त्यांना पाहतो. या वेळेला अचूक लाईन आलेली आहे, ऑफ स्टंपवर पूर्णपणे चेंडूला टाकतायत. व्हेरिएशन आहे थोडंसं आपण पाहिलं तर स्पीड येतोय मध्ये, त्यानंतर स्लो डिलेव्हरी आणि अचूक टप्प्यावर चेंडू टाकतायत श्री पवार आणि डॉट चेंडूची मात्र सांगता पाहायला मिळते. चला स्पीडअप करायचं आहे, श्री पवार यांच्यासाठी सुवर्ण संधी आहे. जर हा चेंडू आपण डॉट काढला तर सनीबाई कैकडे यांच्याकडून 1000 रुपयाचा कॅश प्राइज आहे. या चेंडूवर जर डॉट चेंडू आपण टाकताय तर 1000 रुपयाचा कॅश प्राइज सनीबाई कैकडे यांच्याकडून. गेल्या वर्षी सुद्धा त्यांच्या माध्यमातून अशी बरीचशी पारितोषिक आगळी वेगळी आपण पाहिली होती. इथे मात्र आपण पाहू शकाल काय घडलं गेलंय. बघा 1000 रुपयाचा कॅश प्राइज, चेंडू डॉट सुद्धा झालाय, विकेट सुद्धा संपादन केली आहे आणि सनीबाई कैकडेंच्या एटीएम मधून 1000 रुपये मायनस होत असताना ते श्री पवार यांच्या खात्यावर चढले जात आहेत आणि फलंदाज मात्र होतोय दुसरा बाद करंजाड रॉयल्स टीमचा धावसंख्या असताना धावपलकावर 23 धावा.
देखिए शेखर मैदान के अंदर ये जो राइवली चल रही है इंडियंस करजाड़े इंडियंस और करजाड़े रॉयल्स, लेकिन मैदान के बाहर भी दोनों के जो सपोर्टर्स हैं छोटे छोटे बच्चे डुगू गायकर और अथर्व जाधव, ये देखिए दोनों तरफ से राइवली हो रही है। जब विकेट गिरता है रॉयल्स का तो मुंबई इंडियंस के जो सपोर्टर्स हैं छोटे बच्चे वो डीजे पर नाच रहे हैं, जब छक्का बाउंड्री आती है रॉयल्स की तरफ से तो रॉयल्स के जो छोटे सपोर्टर्स हैं वो डांस करते हुए नजर आ रहे हैं। एक अलग अंदाज, एक अलग मिजाज हमें देखने का मौका मिल रहा है इस केपीएल के माध्यम से। नक्कीच, कारण ते सुद्धा आनंद घेत आहेत, खेळाडू खेळ दाखवत आहेत, परंतु आम्ही बाहेर राहून प्रेक्षकांचं मनोरंजन करणार हे त्यांचं हेतू, आणि ते मात्र करताना हे सर्व लहान मुलांना आपण पाहतोय। गोलंदाज तयार श्री पवार, श्री पवार यांचा चेंडू बॅटच्या आतील कडा पाहू शकाल, धोका होऊ शकेल, परंतु क्षेत्ररक्षक तिथे फंबल झाले आणि थाव मात्र घेण्यास नकार दिलाय। डॉट चेंडूची सांगता मात्र पाहायला मिळते, मी म्हणेन यशस्वी षटकाकडे आपल्याला वाटचाल करताना। श्री पवार अद्यापर्यंत चार चेंडू फेकलेत, दोन चेंडू डॉट, दोन विकेट, म्हणजे यशस्वी जी मारुती पोपट यांची गोलंदाजी झाली होती त्याला पुरेपूर मेमणी की भरून काढण्याचं काम, त्या धावा कुठेतरी कव्हर करण्याचं काम हे श्री पवार करतायत। खूप चांगली गोलंदाजी, अद्याप दोन चेंडू बाकी आहेत, या दोन चेंडूवर दोन्ही डॉट चेंडू येणार का, मेडन षटक या स्पर्धेमध्ये टाकलं जाणार का? इथं मात्र आपण पाहू शकाल हलक्या हाताने आपण पाहतोय चेंडूला खिलून काढलं जात आहे, क्षेत्ररक्षक येत आहे, चेंडू उचलत आहे, दरम्यान एक सिंगल मात्र कंप्लीट करते दोन फलंदाज साजन आणि दयानंद, हे दोन फलंदाज आहेत आणि एक धावीच्या बरोबरीने धावसंख्या एक न वाढेल। पहिल्या षटकामध्ये आपण पाहिल्या टोटल 23 धावा आल्या होत्या आणि या षटकामध्ये जर आपण पाहिलं तर अद्याप 5 चेंडूचा खेळ संपलाय, एक धाव फक्त खर्च केली आहे आणि आता मात्र इक्वेशन जे समीकरण जे उरले ते 19 चेंडू आणि 43 रन्स 43 धावेची गरज आहे, 19-43 इक्वेशन आहे आणि श्री पवार यांची खूप चांगली गोलंदाजी आपण पाहतोय। गोलंदाज पुन्हा एकदा तयार, इथे मात्र फुलटा चेंडू होता परंतु फायदा मात्र उचलता आला नाही आहे आणि यशस्वी षटकाची मी म्हणेन समाप्ती, मारुती पोपट यांनी खालेला मार आणि मी म्हणेन की त्या धावा मात्र कव्हर केल्यात या श्री पवार नामक या गोलंदाजांनी आणि आपल्या संघाला मात्र आता पुन्हा एकदा सुस्थितीमध्ये हाणून ठेवलंय। दोन षटकांचा खेळ संपला जातो, P1 P2 षटक संपलाय आणि 12 चेंडूच्या समाप्तीनंतर धावसंख्या धावपलकावर जी जमली गेली आहे 24 धावा। चला टाइमपास करू नका प्लीज, मीटिंग घेऊ नका आणि लगेच आपण सुरू करायचं, कारण आपले गोलंदाज हे तयारच असतात, कारण कंटिन्यू गोलंदाज आपले ठरलेले असतात, प्रथम द्वितीय तृतीय आणि चतुर्थ आणि पाचवा गोलंदाज, तर त्या पद्धतीने आपण चालू ठेवायचं आहे, कोणत्याही प्रकारची टीम मीटिंग घेऊ नका कारण अद्याप अद्याप मॅचेस आपल्याला खेळवायचे आहे, तर विनंती करेन चला स्पीडअप करायचं आहे। पंच सुद्धा सातत्याने सांगतायत, कारण आपण पाहतोय शेख सर आणि कदम सर हे दोन पंच आपण पाहू शकाल, ते मात्र आपण पाहू शकाल ऑफ स्टंप वर या वेळेला चेंडू यष्ट्यांचा भेद घेतला जातोय, क्लीन बॉल फलंदाज इथे मात्र आपण पाहू शकाल, साजन कदमच्या पारीचा अंत आणि तिसरा धक्का लागतोय करंजडे रॉयल्स टीमला धावसंख्या असताना धावपलकावर 24 अंकावर। जबरदस्त डान्स केला जातोय, नक्कीच कौतुक करेन या सर्व लहान मुलांचं, तुमच्या मुले मी म्हणेन आज या स्पर्धेला अजून उत्साह आनंद आणि जल्लोष पाहायला मिळतोय। इथे मात्र आपण पाहू शकाल खूप चांगला चेंडू टाकलाय, पूर्णपणे आपण पाहतोय ऑफ स्टंप धरून गोलंदाजी केली जाते, फलंदाजाला जर आपण पाहिलं तर बॅटचा फेस खोलू देत नाहीत आणि अचूक टप्प्यावर नियंत्रित गोलंदाजी, प्रशांतनी जर या चेंडूवर षटकार मारला तर बाउंड्री मारली तरी 1000 रुपयाचा कॅश प्राईज। इथे मात्र आपण पाहू शकाल चेंडू बराच उंच गेलाय विनायक पोपट, परंतु इथं मात्र चुकी झाली आहे, अनुभव होता
अनुभवाचा वापर मात्र झाला नाही, जजमेंट झालं नाही, मीच झाले आणि चेंडू मात्र हातामधून निसटतोय आणि फलंदाज मात्र इथे वाचले गेलेत प्रशांत आणि दोन धावा मात्र मिळत आहेत. जर प्रशांत या चेंडूवर दोन धावा जरी घेतल्या तरी 1000 रुपयाचा कॅश प्राईज असणार आहे. काय पारितोषिक लावले जाते बघा. सनीभाई कैकाडी यांची माइंड गेम आपण गेल्या वर्षी सुद्धा पाहिली आहे. या वेळेला मात्र आपण पाहू शकाल, इथे मात्र आपण पाहू शकाल विकेट घेतली गेली आहे. ज्या वेळेला सुरुवात झाली असं वाटलं होतं की मॅच मध्ये करंजाडे रॉयल्स पहिल्या षटकामध्ये 23 धावा जमू शकला होता, परंतु नंतरच्या श्री पवार यांच्या पावलावर पाऊल ठेवून आपण पाहू शकाल जो भावेश तांबडे या वेळेला गोलंदाजी करतोय आणि खूप चांगली गोलंदाजी आणि फलंदाज मात्र होतोय बाद. फलंदाज बाद झाल्यानंतर जर आपण पाहिलं तर दडपणाखाली अडचणीमध्ये येत असताना आपण पाहू शकाल यावेळी करंजाडे रॉयल्स टीमला, कारण धावा ज्या करायच्या आहेत त्या 67 धावा करायच्या आहेत आणि त्या धावांचा पाठलाग करताना आता मात्र कुठेतरी मी म्हणेन की दमछाक होते की काय, कुठेतरी आता मात्र श्वास रोखून मी म्हणेन फलंदाजी करावी लागेल किंवा गोलंदाजांना जी गोलंदाजी आतापर्यंत झाली आहे ती गोलंदाजी तशीच चालू ठेवली, कारण दोन्ही संघाच्या बाजूने मी म्हणेन की ही मॅच मात्र महत्वपूर्ण असणार आहे. गोलंदाज पुन्हा एकदा तयार. इथे मात्र आपण पाहू शकाल आल्या पावली माघारी परतले जातात. तू चल मे आया हे समीकरण आपण पाहतोय आणि एका पाठोपाठ आपण पाहतोय हादरे मात्र मिळतात ते म्हणजे करंजाडे रॉयल्स टीमला. थँक यू डीजा. कारण असं वाटलं सुद्धा नव्हतं पहिल्या षटकामध्ये आलेल्या 23 धावा आणि त्यानंतर मात्र कमबॅक कसं असावं, कमबॅक कसं केलं गेलं पाहिजे हे मात्र दाखवताना श्री पवार भावेश दमडे 100% योगदान, 100% एफर्ट काय असतं हे मात्र दाखवत असताना आपण या गोलंदाजांना पाहतोय. कारण विनायक जरी आपण आपला इंज्युअर झाला असला तरी आपण पाहू शकाल मैदानामध्ये जे खेळाडू आहेत ते मात्र चांगला खेळ करत आहेत. गोलंदाजांचं कौतुक होणं गरजेचं आहे. इथं मात्र आपण पाहू शकाल पाणी द्यायचं मैदानात, पाणी द्यायचंय 12वा प्रतिनिधी 13वा कोण असेल, चला पाणी घेऊन जायचं आपण. आणि 3 षटकांचा खेळ मात्र संपलाय आणि या 3 षटकांच्या समाप्तीनंतर जर आपण पाहू शकाल तर धावसंख्येची धावपलकावर अद्याप आहे 26 धावा. नक्कीच सोमनाथ मी कौतुक करेन गोलंदाजांचं कारण ते करणं गरजेचं आहे. जर एकाच वेळेला मगाशी फलंदाजी सुरेख झाली फलंदाजचं आपण कौतुक केलं, आता मात्र जर गोलंदाजी चांगली होते तर गोलंदाजांचं सुद्धा मी म्हणे मनोबल वाढवणं, त्यांचं कौतुक करणं गरजेचं आहे आणि ते मात्र आपण नक्कीच करणार आहोत. कारण खूप चांगली गोलंदाजी पहिल्या षटकामध्ये 23 धावा आणि येणाऱ्या शेवटच्या जर आपण पाहिलं तर या 2 षटकामध्ये ज्या धावा खर्च केल्या त्या फक्त आणि फक्त 3 धावा आणि विकेट ज्या आपण पाहिले 3 विकेट तंबूच्या आश्रयाला परत आहेत, म्हणजे एक सफल गोलंदाजी मी म्हणेन, सफल 5 विकेट टोटल, सफल कामगिरी म्हणून कर्णधाराची आपल्याला साकार होत असताना आता मात्र 12 चेंडू आणि गरज आहे ती म्हणजे 41 धावेची. 12 चेंडू 41 इक्वेशन, 20.50 सरासरीने धावा जमवाव्या लागतील. पहिला चेंडू आपण पाहू शकाल श्री पवार पुन्हा एकदा, आता ज्यांनी यशस्वी षटक दुसरं टाकलं होतं त्यांच्या खांद्यावर आता मात्र पुन्हा एकदा धुरा दिली आहे आणि खूप चांगला चेंडू पहिला टाकलाय. इक्वेशन बदलते येणारे चेंडू असतील 11 आणि 41 धावेची गरज आहे. 11 चेंडू 41 इक्वेशन आहे. श्री पवार पुन्हा एकदा पंचांच्या उजव्या बाजूने गोलंदाजी करणार. तर मात्र आपण पाहू शकाल पंचांकडे अपील,
उत्साह जास्त आहे, आत्मविश्वास कमी आहे, कारण चेंडू आपण पाहिला पडल्यानंतर फलंदाजाचे आपण पाहिलं तर पाडला लागला जातोय, अपील झाला, परंतु पंचांनी सर्व गोष्टी तिथं पाहिल्यात आणि चेंडू मात्र यष्ट्यांना मिस करत नाही आहे असं मात्र दाखवलं आणि लेगबाईच्या स्वरूपामध्ये ही एकदा मात्र मिळतीय. स्ट्राईकवर फलंदाज आहे आर्यन. आर्यनसाठी चेंडू होता आपण पाहू शकाल. हलक्या हाताने चेंडूला आपण पाहतोय, खिलून काढलं जातंय अलॉंग द कार्पेट आणि एक सिंगल मात्र मिळतीय सिंगलच्या बरोबरीनं. मी म्हणे सिंगल न काही बिघडणार नाहीये, ते म्हणजे करंजळी इंडियन्सच्या संघाचं सिंगल डबल ना त्यांचं काही बिघडणार, कारण बिगिट येणं गरजेचं आहे, षटकार चौकार मारणं मी म्हणेन गरजेचं असणार आहे करंजळी रॉयल्स टीमला. परंतु ते दमखम मी म्हणेन इथे दाखवावं लागणार आहे, ते दमखम दाखवत असताना इथे मात्र आपण पाहू शकाल साधा सोपा लोण्याचा गोला मी म्हणेन हातामधून जसा निष्ठावा तसा चेंडू मात्र निसटलाय आणि जमिनीवर ताण होतोय आणि स्वतः संघ मालक कर्णधार मारुती पोपट खराब कामगिरी करताना गोलंदाजी खराब झाली, क्षेत्ररक्षण खराब आणि याचा फायदा मात्र फलंदाजांना धाव मिळत आहेत दोन धावा. आता मात्र पुन्हा एकदा चेंडू हवेमध्ये आहे, कॉलिंग नाहीये, बघा कॉलिंग नाहीये, मिस अंडरस्टँडिंग. तिकडून यष्टी रक्षक आले, त्यानंतर शॉर्ट पॉइंटला आपण पाहतो क्षेत्ररक्षक आहे ते सुद्धा तिथे सरसावले, पण कॉलिंग केलं नाही का मी हा झेल घेतोय किंवा तुम्ही घ्या आणि त्या कारणामुळे हा झेल मात्र सेपलँड झालाय आणि या दरम्यान मात्र मिळतात पुन्हा एकदा दोन धावा. दोन धावेच्या बरोबरीने धावसंख्या धावपलकावर 32 रन्स, आता मात्र सात चेंडू आणि 35 धावसंख्येची गरज आहे, सात चेंडू 35 चं इक्वेशन. इथं मात्र आपण पाहू शकाल ते इक्वेशन जे आहे ते समीकरण जे आहे ते कमी करत असताना आपण पाहू शकाल फलंदाज सागर भोईरने लगावलेला हा षटकार. आज गर्जना होणार करंजळी या रॉयल संघाची, आज गर्जना होणार करंजळी या रॉयल संघाची. नक्कीच आनंद घ्या मुलांनो, नाचा, परंतु एकमेकाच्या जवळ जाऊ नका, आसपास जाऊ नका, भांडण करू नका, एन्जॉय करा बस. आपला उद्दिष्ट तेच आहे या स्पर्धेचं की स्पर्धा एक उत्साहानं आनंदानं सुरुवात अशी आपण ब्रासबँडच्या माध्यमातून आपण पाहिली आणि सांगता सुद्धा त्याच पद्धतीनं एक अनोख्या वेगळ्या शैलीनं करायची आहे. परंतु आता मात्र जे इक्वेशन आहे येणारी चेंडू 6 आणि आता मात्र गरज आहे ती म्हणजे 29 या धावसंख्येची, 6 चेंडू 29. इथे मात्र अडचणीमध्ये सापडला करंजळे रॉयल संघ, कोणता असा तो फलंदाज असेल का आपल्या संघाला मात्र तारण्याचं काम करेल, आपल्या संघाला या अडचणीमधून बाहेर काढण्याचं काम करणार आहे. इथे मात्र आपण पाहू शकाल झेल मात्र सुटलाय, चेंडूच्या मागे दोन क्षेत्ररक्षक पळत आहेत आणि या चेंडूवर मात्र मिळत आहेत टोटल 3 धावा आणि या 3 धावेच्या बरोबरीनं आता मात्र 5 चेंडू आणि आता मात्र गरज आहे ती म्हणजे 26 धावसंख्येची. तर आपण पाहतोय की कैलासवाशी अतुल शेठ कैकाडी यांच्या माध्यमातून यांच्या स्मरणार्थ सरीबाई कैकाडी नो चेंडू आहे, हा नो चेंडू आहे कारण पंच ऑफिशियल पंच आहेत, तटस्थ आहेत आणि बारकाईनं ते लक्ष देत आहेत. थ्रो गोलंदाज हा बाद मागाशी सुद्धा आपण पाहिला होता आणि आता सुद्धा तेच झालंय आणि या चेंडूवर नो चेंडू घोषित केलाय, फलंदाज बचावलेत आणि आता मात्र समीकरण येणारे चेंडू 4 5 चेंडू आणि 25 धावेंची गरज आहे, 5 चेंडू 25. तर हेमंत गायकर यांच्यासाठी जर आपण झेल पकडला तर बालाशेठ गायकर यांच्या माध्यमातून 200 रुपयाचं कॅश प्राईज आमच्याकडे जमा झालंय. तर आपण पाहू शकाल कैलासवाशी अतुलबाई कैकाडी यांच्या स्मरणार्थ श्रीबाई कैकाडी
यांच्या माध्यमातून उत्कृष्ट फलंदाजीसाठी सायकल आम्हाला सुपूर्द केली गेली आहे. तर आपलं सुद्धा आम्ही सरचे स्वागत करतोय. इथे मात्र आपण पाहू शकाल अलॉंग द कार्पेट, कार्पेटचा फटका आहे. एकदा उत्तर कंप्लीट, दुसऱ्या धावेसाठी परतला जातोय, धोका होऊ शकेल. आणि इथे मात्र मी म्हणे की करंजडे रॉयल संघ अडचणीमध्ये सापडला जातोय. अगर मैदान में देखा जाए तो करंजाड़े रॉयल्स टीम बीच भवर में पहुंच चुकी है. देखना है ऐसा कौन मांझा, ऐसा कौन खिलाड़ी है जो इस बीच भवर में फंसी टीम को सही सलामत बाहर निकाले या किनारे देख लेके आए. नक्कीच पहाड़ा लागणार आहे की कोणता तो खिलाड़ू असणार आहे की आपल्या समुद्रामध्ये ज्या पद्धतीने एखादी होडी नाव अडकते त्या नावेला बाहेर काढण्याचं काम तो आपण पाहिलं तर नावाडी करत असतो. परंतु इथे मात्र असा कोणता खेळाडू असणार आहे, कोणते कारनामा करणार आहे. कारण इक्वेशन आहे येणारे चार चेंडू आणि 24 धावांची गरज आहे. म्हणजे प्रत्येक चेंडूवर षटकार मात्र कंपल्सरी मारावा लागणार आहे. चार चेंडू 24 इक्वेशन, हाय व्होल्टेज मुकाबला, हाय व्होल्टेज मॅच. ओमकार, ओमकारसाठी चेंडू होता, बॅटची अतिल कडा चेंडू जातोय. शॉर्ट फाइन लेगला आपण पाहू शकाल. एक सिंगल मात्र मिलते. आता मात्र इक्वेशन समीकरण बदललंय. तीन चेंडू आणि 23 धावेची गरज आहे. नक्कीच असं वाटलं होतं की या मॅच मध्ये प्रवीण सर असं होईल का, परंतु क्रिकेट आहे मित्रांनो आणि या क्रिकेटच्या पटलावर अशी बरीचशी उदाहरणं, बरेचसे रेकॉर्ड आणि बरेचसे विक्रम तुटताना आपण पाहिलेत. परंतु या चेंडूवर येतोय डीप स्क्वेअर लेगच्या वरतून षटकार. हे बघा लहान मुलांना, तुम्ही नाचा, खेळा, मजा करा, पण एकमेकाशी भांडण होईल असं काही करू नका. नाचा, खेळा, मजा करा. इथे मात्र फलंदाज होतोय बाद आणि पूर्णपणे अडचणीमध्ये. बॅक फुटवर विजयाच्या उंबरट्यावर आपण पाहू शकाल यावेळेला हा संघ मात्र आपण पाहतोय. नक्की ज्या पद्धतीने प्रवीण सर एका मॅन मध्ये दोन तलवार राहू शकत नाही, त्याच पद्धतीनं एका मॅच मध्ये फक्त एकच संघ जिंकू शकतो. आणि आता मात्र पाहणं गरजेचं बनलंय की विजयाच्या उंबरट्यावर, विजयाच्या समीप करंजाडी इंडियन संघ. या वेळेला मात्र आपण पाहू शकाल एकदा उत्तर मिळतीय आणि ही मॅच, हा सामना मात्र आपण पाहू शकाल जो असं वाटलं सुद्धा नव्हतं की या मॅच मध्ये करंजाडी इंडियन संघ हा कारनामा करेल. कारण मारुती पोपट यांची झालेली खराब गोलंदाजी पहिल्या षटकामध्ये, नक्कीच मी सांगेन करंजाडे रॉयल संघाला पहिल्या षटकामध्ये आलेल्या 23 धावा, त्यानंतरचं इक्वेशन